आज आपण एनटीएस परीक्षेसाठी इयत्ता 10वी इतिहासातील प्रकरण क्रमांक 6वे मनोरंजनाची साधने आणि इतिहास या पाठांतर्गत जे काही एनटीएस परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन पुढील भागामध्ये आपण करणार आहोत। धन्यवाद। या प्रकरणामधला पहिला मुद्दा आहे मनोरंजनाची आवश्यकता। तर आता मनोरंजन म्हणजे काय? तर मनोरंजन म्हणजे काय? तर मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टीला आपण मनोरंजन म्हणतो। मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टीला आपण मनोरंजन म्हणतो। आता कशामधून मनोरंजन होऊ शकतं माणसाचं? छंद असेल, खेळ असेल, नाटक असेल, करमणुकीचं कुठलंही साधन, मध्ये लेखन असेल, वाचन असेल, या सगळ्यांमधून मनोरंजन होत असतं। या सगळ्यांमधून मनोरंजन होत असतं। आजकालचं माणसाचं जीवन कसं आहे? चाकोरीबद्ध जीवन आहे। सकाळी उठायचं, कामाला जायचं, कामावरून यायचं, संध्याकाळी परत जेवायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, हे चाकोरीबद्ध जीवन झालेलं आहे। मग या जीवनातून किंवा या जीवनाचा कंटाळा येत असतो माणसाला। मग हा कंटाळा दूर करण्यासाठी, मनाला परत एकदा ताजतवानं करण्यासाठी कशाची गरज असते? तर मनोरंजनाची गरज असते। चैतन्य निर्माण व्हावं, ताजेपणा निर्माण व्हावा, शरीरात उत्साह निर्माण व्हावा, यासाठी कशाची गरज असते? तर मनोरंजनाची गरज असते। आणि मनोरंजनामुळे आपल्याला काय होत असतं? ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात। तर आता जुन्या काळामध्ये, आता आपण याचा विचार करतोय, मग जुन्या काळामध्ये लोक मनोरंजनासाठी काय करत असतील? तर जुन्या काळामध्ये मनोरंजन होतं का? होतं बरं। जुन्या काळामध्ये सुद्धा मनोरंजन होतं, आताही आहे, फक्त बदल थोडासा झालेला आहे। जुन्या काळामध्ये मध्ययुग असेल किंवा प्राचीन युग असेल त्यामध्ये, त्या काळामध्ये सण उत्सव, खेळ, नाच, गाणे अशा पद्धतीने किंवा याचा वापर करून मनोरंजन केलं जायचं। आता मात्र काय आहे? आता आधुनिक काळामध्ये मनोरंजनाची अनेक माध्यमे उपलब्ध झालेली आहेत। आताचा जर विचार केला तर मनोरंजनाचं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे मोबाईल। आता मनोरंजनाचे दोन प्रकार आहेत, एक कृतिशील मनोरंजन आणि दुसरं अकृतिशील मनोरंजन। आता कृतिशील आणि अकृतिशील मनोरंजन म्हणजे नेमकं काय? तर अकृतिशील मनोरंजन म्हणजे काय? तर अकृतिशील मनोरंजन म्हणजे काय? तर ज्यामध्ये आपण आपली शारीरिक कृती करत नाही, शरीराने सहभागी होत नाहीत, तिला अकृतिशील मनोरंजन म्हणायचंय। मग अशी कोणती अकृतिशील मनोरंजन आहेत? अकृतिशील मनोरंजन कोणती? का ज्याच्यामध्ये आपण कुठलीच कृती करत नाही। मग खेळाचे सामने बघणं, संगीत ऐकणं कृती करतो का आपण? शारीरिक कृती करतो का? नाही, त्याला अकृतिशील मनोरंजन म्हणायचंय। आता कृतिशील मनोरंजन म्हणजे नेमकं काय? का ज्याच्यामध्ये आपण शारीरिक मानसिक सहभागी झालेलो असतो। मग काय असेल? ड्रॉइंग करणं, हस्तकलेच्या वस्तू बनवणं, हे झालं काय? कृतिशील मनोरंजन। हे झालं कृतिशील मनोरंजन। आता बघानो या मुद्द्यावरती काय प्रश्न येऊ शकतात? या मुद्द्यावरती काय प्रश्न येऊ शकतात? तर या मुद्द्यावरती असाही प्रश्न येऊ शकतो, उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीचा टिंबटिंब वाढीस महत्वाचे असते। पूर्ण वाढीस अ मुद्दा, ब निकोप वाढीस, तिसरा मुद्दा ब क संपूर्ण वाढीस, आणि ड सुदृढ वाढीस। आता याचं उत्तर काय आहे? निकोप ब। मग कसं उत्तर येण्याचं? उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्वाचे असते। अशा पद्धतीने याच्यावरती काही मुद्दे किंवा याच्यावरती काही प्रश्न येतील, ते प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील खाली।